मुंबई आग्रा महामार्गावरून खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्या येवला येथील महिलेची रोख रक्कम दागिने ठेवलेली पर्स लडिंग शिवरात रोडावर पडली होती। ही पर्स मोटरसायकलवर पेट्रोलिंग करणाऱ्या मोहाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना मिळाली। सदर पर्स आज पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या हस्ते येवला येथील सौ आशा दिलीप मंडलेचा यांना परत करण्यात आले आहे। पोलिसांनी दाखवलेल्या प्रामाणिकतेबद्दल सौ मंडलेचा आणि त्यांच्या परिवाराने कौतुक करीत आभारही व्यक्त केले आहे। सदर ही पर्स पोलिसांनी उघडून पाहिली असता 72,635 रुपये रोख तर 52,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅमचे सोन्याचे दागिने 5,000 रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा एकूण 1,29,635 रुपयांचा ऐवज मिळून आला। त्या पर्स मध्ये सापडलेल्या मेडिकल बिलावरील मोबाईल नंबरवर संपर्क साधून शोधही घेण्यात आला आहे। तेव्हा ती पर्स नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सौ आशा दिलीप मंडलेचा यांची असल्याची खात्री झाली, त्यांना माहिती देण्यात आली। तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते, पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चा, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांना माहिती देण्यात आली आणि त्यांनी मार्गदर्शनाप्रमाणे आज दिनांक 22 रोजी ती पर्स आणि त्यामध्ये मिळालेला ऐवज पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांच्या हस्ते दिलीप मंडलेचा व सौ आशा मंडलेचा यांना परत केली आहे। हे गस्त करत असताना त्यांना एका पेट्रोल पंपाच्या जवळ बेवारस पर्स मिळून आली। ती पर्स त्यांनी एपीआय भूषण कोते यांना दाखवली। त्यांनी त्याच्यातले कागदपत्र आणि काही ऐवज तपासला तर त्या ठिकाणी एक मेडिकल बिल होतं आणि त्याच्यावर एक फोन नंबर होता। त्या आधारे त्यांनी फोन लावला आणि त्याच्यातून मग येवला येथील नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांची ती पर्स असल्याचं समजलं। त्यांना फोन करून बोलून घेण्यात आलं आणि त्याच्यामध्ये मग जो ऐवज मिळालेला आहे तो आता या ठिकाणी आपण त्यांना सन्मानपूर्वक परत केलेला आहे। ही पर्स जी होती सौभाग्य आशा दिलीप मंडलेचा राहणार येवला जिल्हा नाशिक यांची होती। ह्या कामगिरीमध्ये त्या दिवशी पेट्रोलिंग करत असणारे एएसआय बापू तुळशीराम दाभाडे, पोलीस नाईक बाबूलाल श्रीराम माळी, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश सुभाष जाधव या सर्वांनी ही अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि त्यांना एपीआय कोते यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे हा संपूर्ण ऐवज त्यांनी ज्यांचा हरवला होता त्या माननीय सन्माननीय व्यक्तींना आज परत केलेला आहे। आपल्यासमोर ते सगळेजण या ठिकाणी हजर होते। या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी यापुढे देखील असंच प्रामाणिकपणे काम करत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो। ऐवजमध्ये आत्ता तुम्ही बघितलेलं आहे त्याच्यामध्ये 72,635 रुपये रोख, 52,000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 5,000 रुपये किमतीचे 7 भार वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण 1,29,635 रुपयाचा ऐवज आज परत केलेला आहे।